फायनल मी एक महिन्यापासून वाट बघत होतो माझ्या कम्प्युटरची. जवळपास मला एक महिना लागला त्याला असेंबल करण्यासाठी आणि ॲसेसरीज जमा करण्यासाठी. जवळपास 1,30,000 रुपयाचा कम्प्युटर आहे. 4K व्हिडिओ एडिटिंगसाठी मी घेतलेला आहे. तर तुम्हाला याचं कॉम्पिकेशन बघायचं असेल, ज्या पण मी ॲसेसरीज घेतलेल्या आहेत त्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही चेक करा आणि तुम्ही व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला लक्षात येईल. ओके, तर बघूया आपण. माझा पी सी i7 8th generation 8700K. ओके, ओवरक्लॉकिंग प्रोसेसर आहे, ओवरक्लॉकिंगच मदरबोर्ड आहे, ओवरक्लॉकिंगच ग्राफिक्स कार्ड आहे. MSI 3GB ग्राफिक्स कार्ड. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक त्याची रॅम एकदम सुपर क्लास आहे, 3200 MHz ए डेटा कंपनीची. आणि SSD हार्ड डिस्क 970, पुण्यामधल्या डेटा केअरमधून घेतलेला आहे मी. कूलर मास्टर लिक्विड फॅन आहे त्याला. ओके, हे बरं राहू दे ना. इथं धर ना असं. ओके, कॅबिनेट पण खूप जड आहे. महिने चाललं होतं, घेऊ नका नको, घेऊ का नको, एवढे पैसे खर्चू का नको. त्याच्यामुळे व्हिडिओ राहायला बनवायचं. 2 महिने व्हिडिओ नाही गेले युट्यूब चॅनलवर. अरे हा, अच्छा अच्छा, असं आहे नाही का तो. ओके, फायनल असं आहे. असा पी सी आहे का नाही, पुढे घे. काच आहे त्याला, सर्व काच आहे, केबल आहे आणि खास दिसायलाच लय भारी. फॅन किती आहे त्याच्यात? कॅबिनेटचे 3 फॅन आहे. कूलर मास्टर लिक्विडचा 1 फॅन, 4 आहे. पाठीमागचा 5 फॅन. 2 आहेत पाठीमागचा. कुठं? 2 आहे. 2 आहे ना? नाही, 1च. 5 झाले आणि ग्राफिक्स कार्डचे 2 फॅन, 6-7 फॅन झाले त्याला. किती पण हीट, कूलिंग म्हणजे कूलिंगच, थंड म्हणजे थंड. आणि तर जाळी पण आहे याला बघा, मॅग्नेटिक जाळी, याच्यातून हवा बाहेर फेकते. म्हणजे काय, साईडला जे मॅग्नेटिक लावलेलं बरोबर आहे, याची टक्का असेल. सॅमसंगची SDMI केबल आहे, 300 रुपयाला मिळालेली आहे. ओके, त्याला काहीतरी द फिल्टर्स आहे, हे फिल्टर हसायला हवे जेणेकरून ओरिजिनल केबल असते खराब नाही होत. आपल्या कार्ड रेडरला पण आहे, डुप्लिकेट पण भेटतात. असं काही फरक नाही आहे डुप्लिकेट आणि ओरिजिनलमध्ये, परंतु माणूस ब्रँड बघूनच घेतं की लाईफ टाईम टिकावी म्हणून, प्रॉब्लेम येऊ नये म्हणून. एवढा क्लोज फक्त, इथं काढून घे ना कॅमेरा, इथं जवळ फक्त, इथं हार्ड डिस्क आहे म्हणून.
दोन हार्ड डिस्क, वन एक 2 TB एक 1 TB. ओके आवाज चालू ना? हां. इकडे मदरबोर्ड ही साइड, इथे SCMPS. ओके अरे हे हळू हळू का फिरते एवढं? हळू कधी जास्त नाही रे, एक सारखं नव्हतं फिरत.